मुलांनो ही तयारी बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की आपल्याला आज सॅलेड डेकोरेशन शिकायचं आहे। त्यासाठी आज मी अगदी दोन तीन गोष्टीच घेतल्या आहेत। बघा, एक तर हे गाजर आहे, या गाजराचे उभे असे दोन भाग मी करून घेतले आहे आणि अगदी एकच भाग आपल्याला लागणार आहे, बरं का। आणि ही आहे काकडी, काकडीचे असे काप केले आहेत। ही सिमला मिरची आहे, हिचे असे थोडेसे चौकोनी काप केले आहेत आणि काही असे उभे काप पण केले आहेत। आणि थोडीशी मटकी होती भिजवलेली, म्हणून मी ती मटकी घेतली आहे। तर आता बघूया बरं याच्यापासून आपण काय तयार करू शकतो। एक छानसं झाड करण्याचा आपण प्रयत्न करूया। मग झाडाला आधी तुम्हाला माहिती आहे, ट्रीला आधी काय असतं, इकडे हा आपला बुंधा झाला किंवा त्याचं ट्रंक झालं असं म्हणूया। आणि आता खाली आपण ही मटकी अशी पसरू, छान असं गवत किंवा असं काही असतं की नाही, खाली अशी जमीन असते, तर आपण हे थोडं असं छान स्प्रेड करूया आणि त्याच्यावर गवतासारखे आपण हे मिरचीचे काप ठेवूया। गवत येते की नाही छान खाली, बघा। हे असं काहीही तुम्ही आपल्या मनाने अजून थोडेसे आपल्या आपल्या आयडिया लावू शकता, ठीक आहे। आणि आता आपण झाड तयार करूया। त्याच्यासाठी ही जी काकडी आहे याच्या फोडी आपण अशा ठेवायच्या आहेत, असं एकावर एक एकावर एक एकावर एक असे काप आपण ठेवत जाऊ, म्हणजे ते दिसायला छान दिसेल। बघा, जेवढ्या म्हणून ठेवता येईल तेवढ्या म्हणून आपण ठेवायच्या आहे। बघा छान दिसतंय का, आता लक्षात येतंय का मी काय करते। बघा कसं वाटतंय, आता झाडाला आकार येतोय का। हे असं आपण झाड तयार केलं। हां, आणि आता या झाडाला काहीतरी फळ फूल काहीतरी आहे असं आपल्याला दाखवायचं आहे, म्हणून आपण हे मिरचीचे हे जे चौकोनी काप आहेत ते असे ठेवूया, म्हणजे त्या झाडाला लागलेली ही फळं आहे असं आपण म्हणू शकतो। याच्या ऐवजी तुमच्याकडे जर स्ट्रॉबेरी वगैरे काही असेल तर लाल फळ पण तुम्ही दाखवू शकता। हां, बरोबर आहे की नाही, ठीक आहे। मग तुम्हाला कसं वाटतंय हे डेकोरेशन, छान वाटलं की नाही, तर हे तुम्ही आता नक्की करून बघा।